तुम्ही आम्ही मिळून या समाजाला आरक्षण कसं देता येईल या भूमिकेतून आपण काम करू ही सरकारची भूमिका आहे. म्हणून आज शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलेलं. काही लोकांना असं वाटतं की आंदोलन चालू झालं तरच सरकार ॲक्टिव्ह राहील म्हणून त्यांनी आंदोलन चालूच ठेवावं. परंतु जर असं जर वाटत असेल तर आंदोलन चालू ठेवण्याला काही हरकत नाही. राजकारण करायला वेगळा वेळ आहे, वेगळा टाईम आहे, वेगळा आखाडा आहे. परंतु सर्वसामान्याचे जीव जातील असे कोणतीही कृती त्यांनी सुद्धा करू नये. नसता सरकार त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित. गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणा संदर्भामध्ये सरकार आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जस्टिस शिंदे समिती असेल किंवा इतर जे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित सर्व या प्रयत्नात आहेत की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे. त्याच अनुषंगाने विरोधी पक्ष सहित कालच मुख्यमंत्री साहेबांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना बोलून सरकारची असलेली भूमिका स्पष्ट केली आणि त्या भूमिकेला सर्वच नेत्यांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समर्थन दिलेलं आहे. तसा त्यांनी ठरावही केलेला. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आता हे आंदोलन चिघळत चाललं आहे किंवा वाढत चाललेलं आहे त्यावर काही पर्याय, जसं जरांगे पाटलांनी सांगितलं की माझ्याशी कोणी बोलायला आलंच नव्हतं. सरकार ही हटवादीच्या भूमिकेत नाही तर सरकार तुमच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आज उदय सामंत मंत्री महोदय, त्यांचे इतर सहकारी आणि अनेक महत्त्वाचे लोक आज जरांगे पाटलांच्या इकडे गेलेली आहेत आणि त्याची तिथे चर्चाही करत आहेत. सरकारची भूमिका स्पष्ट असल्यामुळं शिंदे साहेबांनी शपथपूर्वक शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की मला आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळं त्यांच्या शब्दावर सर्वांना विश्वासही आहे. म्हणून एक प्रयत्न असा आहे की याला लागणारा जो कालावधी आहे तो आज निश्चित करता येत नाही, तरी सरकार हे प्रयत्नशील आहे. त्याचा जर पुरावा म्हणला तर अनेक नोंदी आज हे सापडलेल्या आहेत. म्हणजे जे ह्या आरक्षणापासून वंचित होते ते कमीत कमी ह्या मूळ प्रवाहात आलेले आहे. परंतु यावर आमचं समाधान नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे आणि ते टिकलं पाहिजे ही शासनाची आणि सरकारची भूमिका आहे. म्हणून ते आज विनंती करायलासुद्धा गेलेले आहेत की त्या उपोषण करण्यापेक्षा सरकारला तुम्ही सहकार्य करा. त्यांच्या बरोबरीने तुमच्याकडे असलेले काही एव्हिडन्स असतील, तुम्ही आम्ही मिळून या समाजाला आरक्षण कसं देता येईल या भूमिकेतून आपण काम करू ही सरकारची भूमिका आहे. म्हणून आज शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलेलं. तुम्ही सांगतायत की आंदोलन करू नका, मात्र सरोजाईर असं म्हणतात की अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहू द्या, मात्र पाणी आणि अन्न त्याग करून हा आंदोलन करू नका. हे बघा, हे आंदोलन सुरू झालंय ते आरक्षणच्या मुद्द्यावर. काही लोकांना असं वाटतं की आंदोलन चालू झालं तरच सरकार ॲक्टिव्ह राहील म्हणून त्यांनी आंदोलन चालूच ठेवावं. परंतु जर असं जर वाटत असेल तर आंदोलन चालू ठेवण्याला काही हरकत नाही, परंतु ते शांततेने असलं पाहिजे. जी जरांगे पाटलाची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे की शांततेचं आंदोलन आहे. शांततेने आपल्याला हा न्याय मिळवायचा आहे आणि त्यासाठी जर शांततेने जर आंदोलन चालू असेल, काही ठिकाणी पाहिले जे घरजाळीचे प्रकार असतील किंवा इतर काही प्रकार असतील हे महाराष्ट्रामध्ये कुणालाही शोभा देणारं नाही. म्हणून या आंदोलनाचा इतरांनी फायदा घेऊ नये किंवा या आंदोलनामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये. ज्यांना हे आंदोलन पेटून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची त्यांना ही संधी मिळू नये यासाठी आमची आग्रही भूमिका अशी असेल, विनंती असेल की आंदोलन मागे घेऊन सरकारबरोबर हातात हात घेऊन हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला तडीस न्यावा लागेल. अटक केली गेली आहे त्यामध्ये बरेच अशी लोक ज्यांच्या मराठा आंदोलनाशी काही संबंध नाही आहे किंवा ते सरकारने हे आंदोलन करताना आपण जर पाहिलं तर पूर्वी मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले होते अत्यंत शांततेत. आता ही आंदोलन हे शांततेनेच चालू होतं आणि या आंदोलनामध्ये इतर काही लोक घुसलेली आहेत असं सरकारला त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला जरांगे पाटील आज आंदोलन करतोय हे सुद्धा काही लोकांना सहन होत नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातलाच मुख्यमंत्री
आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय हे काही लोकांना सहन होत नाही, हे अशा दोन्ही बाजूच्या लोकांकडून या दोन्ही बाबी लक्षात घेऊन काही लोक हे आंदोलन पेटवण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सर्वांना सांगणार आहे, हे जे काही आंदोलन चालू आहे किंवा हे जे काही मागण्या आहेत याला कुठेही राजकीय रंग देऊ नका. तुमचे पक्षीय मतभेद किंवा पक्षीय जे काही राजकारण असेल या आंदोलनामध्ये ते घुसू नका. राजकारण करायला वेगळा वेळ आहे, वेगळा टाईम आहे, वेगळा आखाडा आहे, परंतु सर्वसामान्य जे जीव जातील असे कोणतीही कृती त्यांनी सुद्धा करू नये, नसता सरकार त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित. एकीकडे तुम्ही म्हणता शांतपणे आंदोलन करा, तर दुसरीकडे आमदार सुद्धा आता आंदोलन करताना पाहायला मिळतात. काल थेट मंत्रालयाच्या दरवाज्याला टाळं साखळी लावून टाळं लावण्यात आलं होतं. आमदार शांततेने आंदोलन करायला कोणाला विरोध नाही आहे, घटनेनं दिलेला तो अधिकार आहे. प्रत्येक नागरिकांना आंदोलन करायला हा अधिकार दिलेला आहे, पण ते शांततेने असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही हिंसा असू नये हे सरकारचं म्हणणं आहे. सर, संजय राऊत यांनी असं आज टीका केलेली आहे की सरकारवर, राज्य सरकारवर टीका करतच आहेत, मात्र केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांना